दिवाली के दौरान घर की सफाई करते समय पुराने कपड़े, टूटी प्लास्टिक की कुर्सियां, कांच, ई कचरा बड़ी मात्रा में निकलता है। घरों से निकलने वाले कबाड़ और कचरे का निपटारा कैसे किया जाए, इसे लेकर हर समय लोगों में माथापच्ची रहती है। मनपा ने पहली बार सिटी की जनता का यह टेंशन खत्म करने के लिए स्वच्छ दिवाली शुभ दिवाली अभियान चलाने का निर्णय लिया है, और जिसके संदर्भ में आज आयोजित पत्र परिषद के दौरान मनपा आयुक्त अभिजीत चौधरी द्वारा जानकारी साझा की गई, जिसके तहत प्रत्येक जोन में कम से कम 4 संकलन केंद्र के अनुसार पूरे सिटी में 130 संकलन केंद्र बनाकर कचरा स्वीकार किया जाएगा। यह जानकारी मनपा आयुक्त अभिजीत चौधरी ने पत्र परिषद में दी। अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, घन कचरा व्यवस्थापन विभाग के उपायुक्त डॉक्टर गजेंद्र महल्ले उपस्थित थे। आयुक्त ने कहा कि मनपा का यह अभियान 21 से 31 अक्टूबर तक चलाया जाएगा, जिसमें 21 से 24 अक्टूबर तक उपक्रम होगा। सर्वांना नमस्कार। आणि दिवाळीच्या अगोदर तर वाटतं आता पुन्हा आपली भेट होईल स्वतंत्रपणे असं वाटत नाही, त्यामुळे सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये शुभदी पावली। ऑलरेडी आता जे आपण एक नवीन मोहीम यावेळेस घेतो आहोत दिवाळीच्या अगोदर, स्वच्छ दिवाळी आणि शुभ दिवाळी अशी जी मोहीम घेतो आहोत, त्याचे डिटेल्स जे आहेत ते आपल्याला ॲडिशनल कमिशनर यांनी ऑलरेडी सांगितलेले आहेत। तिच्यामध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह असेल किंवा डोनेशन जे करून घ्यायचं आहे, पर्टिक्युलरली आपल्याला जे रिसायकलेबल वेस्ट आहे त्याचं डोनेशन करून घ्यायचं आहे। ज्यांनी याच्यामध्ये आम्हाला सपोर्ट केला त्यांच्या संदर्भातलं जे ॲप्रिसिएशन दाखवायचं ते कार्यक्रम, किंवा एक मुद्दा जो सांगायचा राहिला की आपले ग्राउंड्सही आम्ही दिवाळीच्या नंतर म्हणजे 3 नोव्हेंबरनंतर एक स्पेशल ड्राईव्ह घेतो आहोत की 4-5 दिवसामध्ये आपले सगळे जे ग्राउंड्स आहेत ते सुद्धा आम्ही क्लीन करून घेणार आहोत। असे विविध उपक्रम जे स्वच्छतेशी निगडित आहेत, दहनगाडीची क्लिनिंग असेल ते आपण या येत्या 10-15 दिवसामध्ये त्याचं प्लॅनिंग करतो आहोत। आपल्याला म्हणजे आपलं सर्वात जास्त मदत जी आम्हाला हवी आहे ती म्हणजे या सगळ्या उपक्रमामध्ये लोकांचं पार्टिसिपेशन होणं हे खूप आवश्यक आहे। डीप क्लिनिंग ड्राईव्हमध्ये महानगरपालिकेची यंत्रणा तर आम्ही ठेवणारच आहोत, पण आमचं जसं लक्षात आलेलं आहे की एखादा वॉर्ड जर आपल्याला एखादा प्रभाग जर डीप क्लीन करायचा असेल तर त्याला आपल्याला 1 दिवसापेक्षा जास्त वेळ लागतो। त्याच्यामुळे सुरुवातीला आम्ही दर्शनी जे रस्त्यांवर महत्त्वाची रस्ते आहेत की काही स्पॉट्स आहेत की जिथे पर्टिक्युलरली ब्लॅक स्पॉट क्रिएट होत असतात त्याच्याकडे लक्ष देतो आहोत, पण डिटेल जे आहे ते 10 नोव्हेंबरपासून नंतर आम्ही पुन्हा एक 10 दिवसाचा एक वेगळी ड्राईव्ह घेऊन ॲडिशनल डीप क्लिनिंग जे आहे ते करणार आहोत, कारण की किमान एक प्रभाग कव्हर करायला आपल्याला आठवडाभर तरी किमान लागतो। तर रिसोर्सेस डेली रुटीनचं जे काम आहे ते हॅम्पर होऊ न देता आपल्याला जर ही वेगळी ड्राईव्ह राबवायची असेल तर त्याला सफिशियंट टाईम पिरियड आपल्याला द्यावं लागेल, तर ते एक सुद्धा आपण नंतर हे करून घेणार आहोत। तर हिच्यामध्ये लोकांचा सहभाग मिळणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे। पर्टिक्युलरली आता जी दिवाळीच्या संदर्भामध्ये आपली घरगुती स्वच्छता आपण सगळेजणं करत असतो, ते करत असताना जे वापरत नाही आहेत असे आयटम्स आपण बरेचदा डिस्कार्ड करतो, त्यांना प्रॉपरली आपण त्याचं डिस्पोजल करत नाही, ते बाहेर टाकून देतो किंवा एखाद्या ओपन स्पेसमध्ये टाकले जातात। तर तसं न होता त्यामधले जे आयटम्स जे रिसायकलेबल आहे किंवा रियूज करता येऊ शकतात अशा पद्धतीने जर त्याचं त्यांनी सेग्रिगेशन करून महानगरपालिकेला जर दिले तर महापालिकेने असे एक आम्ही डिसेंट्रलाइज स्वीकार केंद्र ठेवलेले आहेत। तिथे आम्हाला अपेक्षित असं आहे की जुने कपडे किंवा रद्दी किंवा रिसायकलेबल मटेरियल्स असल्यावर एखादं मेटल्स आहे किंवा फर्निचर आहे किंवा ई वेस्ट आहे हे जे आहे त्याची आम्ही त्याला स्वीकारणार आहोत तिकडे, आणि मग त्याचं पुढे प्रॉपर प्रोसेसिंगसाठी आयदर ज्या एजन्सीज आमच्यासाठी रेग्युलरली काम करत असतात त्यांच्याकडे दिलं जाईल, किंवा जे वेगवेगळ्या NGOs आणि बचत गट आहे की जे याला पुढे रिसायकल करतील आणि त्यामधनं जे काही उत्पन्न मिळणार आहे ते त्यांनाच हे होणार आहे, तर ॲटलिस्ट ते मटेरियल जे आहे ते पुन्हा आपल्याला वापरामध्ये येईल। तर तो एक महत्त्वाचा ड्राईव्ह आपण घेतलेला आहे। तर हा मेसेज आपल्याला द्यायचा आहे की या 100 केंद्रांवर 100 ऑड केंद्र आहेत ती, त्याची लिस्ट आपल्याला आम्ही आता शेअर करू आणि वेबसाईटवरही टाकलेली आहे, तर जास्तीत जास्त नागरिकांनी यावेळेस त्याचं आमच्याकडे येऊन देत असताना प्रॉपरली सेग्रिगेशन आपल्या स्तरावरही करून घ्यावं, जेणेकरून आम्हाला स्वीकार केंद्रामध्ये पुन्हा स्वतंत्रपणे सेग्रिगेशन करण्यासाठी त्याला मॅनपॉवर किंवा वेळ द्यावा लागणार नाही। जर प्रॉपरली ई वेस्टचा एक हे बॉक्स असेल तर तो, किंवा जुने कपड्यांचा एक बॉक्स, इतर आयटम जे असतील ते स्वतंत्रपणे अशा पद्धतीने सेग्रिगेट करून दिले तर ते ॲज इट इज आम्हाला पुढे फर्दर प्रोसेसिंगसाठी जे आहे ते पाठवता येतील। तर अशा सेग्रिगेटेड स्वरूपामध्ये नागरिकांनी आपली जी ते ज्या वस्तू डिस्कार्ड करणार आहेत तर त्या जर आपल्याला दिल्या
तर एकतर त्यांना सुद्धा एक हे होईल की ॲज अ जबाबदार नागरिक ते इतर कुठेही त्याचं घाण म्हणजे शहरामध्ये त्याची घाण पसरणार नाही, आणि सेकंडली ही एक नेचरच्या पण म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंट प्रिझर्वेशनच्या दृष्टीने पण फार महत्त्वाचं आहे. जितकं आपण मटेरियल रिसायकल करू किंवा रियूज करू तिच्यामधनं आपल्याला एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसुद्धा होणार आहे. आणि जुन्या कपड्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं किंवा इतर रिसायकलेबलच्या बाबतीत म्हणलं की हे कोणत्या जरूरतमंद लोकांनासुद्धा याच्यातनं काही 4 रुपये जे आहेत ते मिळणार आहेत, जे महिला बचत गटाच्या महिला आहेत किंवा इतर जे लोक याच्यामध्ये असोसिएटेड आहे, तर असं ही एक विन विन सिच्युएशन असणार आहे. तर त्या दृष्टीने आपण हा एक दिवाळीच्या अनुषंगाने विशेष उपक्रम आयोजित केलेला आहे. दहन घाटांबद्दल ऑलरेडी सांगितलेला एक आपली जी तारीख आहे वाटतं 25 तारीख आपण प्लॅन केलेली आहे की जेव्हा सर्व दहन घाट आहेत ते आपण स्वच्छ करणार आहोत, आणि प्लस चौक जे आहेत महत्त्वाचे असे साधारणतः 56 आपण चौक किती केले 59 तर 59 चौक जे आहेत ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. एक दिवशी आम्ही स्वतंत्रपणे त्याची सुद्धा जी आहे 28 ऑक्टोबरला ती एक ड्राईव्ह घेणार आहोत. चौक म्हणजे तिच्यामध्ये पर्टिक्युलरली जी महापुरुषांचे काही पुतळे वगैरे असतात आणि त्याच्या सराउंडिंग साईडला काही ठराविक आपलं काही हे झालं असतं, कन्स्ट्रक्शन झालं असतं किंवा ट्राफिक आयलंड्सवर गवत उगवलेलं असतं, तर या संपूर्ण एरियाला क्लीन करण्यासाठी म्हणून 28 तारखेला आपण स्पेशल याचाच पार्ट म्हणून एक हे घेणार आहोत, मोहीम घेणार आहोत. तर ते सुद्धा म्हणजे एक सिटीला ॲटलिस्ट आपल्याला आपण जसं म्हणतो की घर आपण स्वच्छ करतो सगळं दिवाळीच्या अनुषंगाने, त्याच धर्तीवर आपल्या शहराला पण एक अपलिफ्ट म्हणजे एक फेसलिफ्ट देण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो आपण या 15 दिवसामध्ये करायचा प्रयत्न करतो महानगरपालिकेमार्फत. वेगवेगळे NGOs असतील किंवा महिला बचत गट आहे त्यांना आम्ही ऑलरेडी तिच्यात त्यांच्याशी इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे, आणि आपल्यामार्फत हा मेसेज गेल्यानंतर सर्वसामान्य नागरिक असतील किंवा इतरही कोणी लोक जर आम्हाला जोडण्यास इच्छुक असतील तर ते सुद्धा आम्हाला येऊन अप्रोच करू शकतात, त्यांनासुद्धा आम्ही या ड्राईव्हमध्ये सामील करून घेऊ. इस दौरान आचल गोयल द्वारा बताया गया कि घरों से निकलने वाले पुराने कपड़ों को स्वीकृत कर जो संगठन कपड़ों से बैग बनाती है उन्हें सौंपा जाएगा. इन संगठनों के पास महिलाएं काम करती है जिन्हें बैग बनाने का रोजगार प्राप्त होगा. इस पहल में हिस्सा लेने तथा अलग अलग कचरा सौंपने वाले संपत्ति धारक के घर पर धन्यवाद वाला स्टिकर लगाया जाएगा. ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान अतिरिक्त आयुक्त आचल गोयल द्वारा दी गयी. सबसे पहले कल से ही हमने शुरुआत की है, 21st to 24th October हमने हर प्रभाग की डीप क्लीनिंग का ऑर्गेनाइज किया है. मतलब कि हर जोन की टीम जो है वो एक प्रभाग में, आपको जैसे मालूम है 38 प्रभाग है अपने यहाँ पे, तो 4 दिनों में सभी अपने जो 38 वार्ड्स है उनकी डीप क्लीनिंग का अरेंजमेंट किया गया है. वी विल पुल रिसोर्सेज, हम और भी जो लोग हैं मनुष्य बल है जो बाकी प्रभागों में काम करे उन्हें एक प्रभाग में लाया जा रहा है, और सुबह से शाम तक डीप क्लीनिंग का अपने जो प्रामुख्याने आपले जे कमर्शियल एरियाज आहे आपले मार्केट्स आहेत त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करून आपण हे डीप क्लीनिंगची ड्राईव्ह घेतोय. याच्यासोबत आपण 25 तारखेला आपले जे दहनघाट आहे जे नॉर्मली थोडेसे दुर्लक्षित राहतात त्यांच्यावर आम्ही फोकस करणार आहेत. आपले प्रामुख्याने जे मेजर दहनघाट आहे 19 जवळ आहे त्या सर्व दहनघाटांवर आपण क्लीनिंग ड्राईव्ह घेणार आहोत. याच्यानंतर आपलं जे एक विशेष मोहीम यावर्षी महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेली आहे ते आहे दिवाळी वेस्ट डोनेशन सेंटर्स. हे जे दिवाळी वेस्ट डोनेशन सेंटर्स आहे आपण प्रत्येक वॉर्डमध्ये 4-4 स्पॉट्स आयडेंटिफाय केले आहेत, असे जवळपास 150 जवळ स्पॉट्स आहेत. बहुतेक आम्ही अशा प्रयत्न केला आहे की लोकांना विसर्जन पॉईंट्सची माहिती असते तर मोस्ट ऑफ दीज वेस्ट डोनेशन सेंटर्स आर ओव्हरलॅपिंग विथ विसर्जन पॉईंट्स. आणि आपली जी यादी आहे ती आम्ही वेबसाईटवर डिस्प्ले केलेली आहे. त्या वेस्ट डोनेशन सेंटर्सवर आम्हाला ही अपेक्षा आहे की आत्ता दिवाळीच्या दिवसामध्ये जे सर्व लोक क्लिनिंगची ड्राईव्ह घेतात आपल्या घरामध्ये सुद्धा आणि त्याच्यामधून जे कापड निघते जे युटेन्सिल्स निघतात जे वापर लायक नाही आणि ते रिसायकलेबल आयटम्स आहे ते सर्व नागरिकांनी आपल्या वेस्ट डोनेशन सेंटर्सवर येऊन तिथे डोनेट करावी. आणि त्याच्यातून जे ई वेस्ट असणार आहे त्याच्यासाठी आमची एक एम्पॅनल्ड एजन्सी आहे ते ई वेस्टची प्रोसेसिंग करणार, सायंटिफिकली त्याला कसं वापरता येईल. त्याच्यानंतर जे कापडाचं आहे ऑर एनी टाईप ऑफ क्लॉथ विच इज अवेलेबल ॲट होम विच इज नॉट यूज्ड त्याच्यासाठी तुम्हाला माहीत आहे की आपल्याकडे
इसके साथ ही बताया गया कि 28 अक्टूबर को शहर में 59 महापुरुषों की प्रतिमाओं की सफाई करने का भी निर्णय लिया गया है। इसीलिए दिवाली पर दहन घाटों के साथ साथ महापुरुषों की प्रतिमाएं और चौक भी जगमगाए जाएंगे। आमतौर पर मनपा कर्मचारियों द्वारा महापुरुषों की प्रतिमाओं की सफाई होती रहती है, लेकिन इस अभियान में महापुरुषों की प्रतिमाओं के साथ चौराहों की भी साफ सफाई की जाएगी। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, बीसीएन न्यूज़ नागपुर। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ दे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लेबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, वोकल एंड इंस्ट्रूमेंटल, डांस, क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स, इंडोर एंड आउटडोर। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज, 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड, पोस्ट वेसा, नागपुर। अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी। कॉन्टेक्ट नंबर 7276066999 एंड 7276055999। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज।